गॅरी सी एम रेडी मी कशी दिसते बॉसला इम्प्रेस करेन ना हो अगं तू छान दिसतेस माझं काय यार काहीच नीट नाही होते आज काय झालं काय झालं काय बटन तुटलं आवडत्या शर्टचं असे बटन कसे तुटतात गती तुझी कोणती नवीन मेड ती हा ती प्रियंका ती काय वॉशिंग मशीन मध्ये कपडे धुते की दगडावर घसरे मारते यार बटन काय तुटलंय दे ना मला लावून दे ना प्लीज मी लावून देऊ मला नाही येत असं काही करता मला तर निडल मध्ये थ्रेड पण घालता येत नाही हो ते माहितीये मला पण अगं ते काहीतरी असं हा तो किट आहे ना आपल्याकडे त्याच्यामध्ये सगळं सुविधा तो आण ना यार आपण बघू ना काहीतरी हा प्लीज प्लीज आज मस्त रेडी होऊन बॉसला इम्प्रेस करू म्हटलं तर बटन तुटलेच शना ये हा हा म्हणजे हे दे ना घालून मला हे बघ हा असं कुठला कलर म्हणता येईल ऑरेंज बरं ऑरेंज नाही तो जरा असा लाईट ऑरेंज पीच च्या इकडे जाणार आहे पण हेच आहे आपल्याकडे हा ओके हा कर ते याच्यात बरोबर हे कर दोन तोंड म्हणजे त्याला एक करायचं असतं शना हे बघ हे असं असतं हे बघ हे असं करायचं सिम्पल आणि मग त्याला याच्यामध्ये सुई धाग काही कॉम्पिटिशन आहे का शना इथे बटन ओके असंच करतात पण तू काय एवढं करतोय तुला सेफ्टी पिन लावून देते ना त्याच्यावर तसाही टाय येणार आहे काय करणार आहे सगळा मूडच गेला शना मस्त पैकी असं वाटलं होतं नवीन बॉसला छान एकदम असं प्रेझेंटेबल जाऊन आपण एकदम इम्प्रेस करू तर बटन काय तुटतात यार सकाळी सकाळी तू इम्प्रेस करणार आहेस नवीन बॉस मेल असणार आहे मी इम्प्रेस करणार आहे हॅलो आपल्याला माहिती नाही अजून ठीक आहे फिमेल असेल तर तशी इम्प्रेस होईलच ती ए प्रोफेशनली म्हणजे आपल्याकडे बघून असे छान प्रेझेंटेबल लुक्स मध्ये आल्यानंतर होणारच ना लोक एकदम इम्प्रेस आपण मस्त इम्प्रेस करूया त्यांना आपण आणखीन काहीतरी करूया का अजून काय करता येईल इम्प्रेस करायला हा एक काम करू ना आपण जाताना मस्त पैकी एक मोठा बुके घेऊन जाऊ त्यांच्यासाठी छान इम्प्रेशन पडेल त्यांच्या सो आय जस्ट होप हे लवकर आता गई स्टिल ऑन दिस फाइन कर आई गुप्ते भाऊंची चावी ठेवली बरं का आई काय झालंय हो आई काय झालं बोलत का नाही आज तर केवढा आनंदाचा दिवस आहे का बरं आज का दसरा दिवाळी आहे का साजरी करायची का हो ते पेक्षा भी मोठा सण आहे आज राधिका ताई गुरुनाथराव साहेबांचं हापीस ताब्यात घेणार आहे साहेबांच्या खुर्चीत बसणार आहेत ताई आज मग बघा ना आई ताईंचा केवढा अपमान झाला होता पण देवाच्या घरात न्याव आहे हा खरंय का हा तुमस्त्री ठाव नाही आमस्त्री समजा ना माहिती आहे बाबांस्त्री बी माहिती आहे ना व का हो का म्हणत आहे बकुळत आहे ती म्हणत आहे राधिका गुरुनाथच्या ऑफिस मध्ये साहेब बनून जात आहे अहो का विचारत आहे मी सांगा तर हो तुम्हाला माहित होत हे आणि मला तुम्ही सांगितलं नाही बरं कारण तुला सांगितलं असतं तर तू गुरुला कळवलं असत आणि मला ते होऊ द्यायचं नव्हतं म्हणून मी सुनबाईला सांगितलं ते सध्या तरी सरिताला यातलं काही कळू देऊ नको म्हणून आज सुनबाई गुरुनाथच्या ऑफिसमध्ये बॉस म्हणून जाते तिनं त्याची कंपनी विकत घेतली आहे सुनबाईचा विजय झाला असंच म्हणाले आता कळेल तुझ्या मुलाला सुनबाईची काय योग्यता आहे गर्वाचं घर कसं खाली होतं याची प्रचिती येईल त्याला मग बघू थोडा तरी सुधारतो का नानासाहेबांकडे जाऊन येतो मी मलकावून बरं नाही सांगितलं
कोणीतरी येणार इथे बरोबर आहे ना हां छान ते पण देख हे कुठे ठेव तिथे ठेवला डोर कडे इथे ठेव मॅडम त्याचा वास घेऊ शकता तुम्ही धोत्र्याचे फुल नाही येत ते अच्छा हा मॅडम घेऊन येतो पाहू ना कोणीतरी आपले नवीन बॉस कोण असतील कोणी का असे ना पण गुरु सरांच्या वरचढता नक्कीच असणार आता कळलंच कोण नवीन बॉस येत आहे आलेच आज पण जोडीने आले ते असू नका मिस्टर गुरुनाथ सुभेदार आता आपल्या कंपनीचे नवीन मालक कधी येतील तेव्हा स्वागतासाठी तयार राहा हा आणि जरा जोडी जोडीने राहणं बंद करा सर मला नीट माहिती आहे मी काय करतोय ते आणि इथे कुणालाही जर असं वाटत असेल की माझा कॉन्फिडन्स गेलाय तर असं काही नाहीये माझी इथली पोझिशन आणि सन्मान मी परत मिळून दाखवेनच आणि सर माझ्याहून चांगला बॉस यांना मिळूच शकत नाही याची मला खात्री आहे मिस्टर सुभेदार लवकरच तुम्हाला तुमची योग्यता कळणार आहे गुरुनाथ फोनही नाही उचलून आला भयताड देवी माते तू नेहमीच अन्यायावर मात करत आलीस तुझ्यापासूनच पुरण घेऊन मी या सगळ्या संकटांना तोंड देत आली त्यांचा सामना करते आजही अजूनही मनात ती लढाईची धग कायम आहे माझ्या मी सुद्धा सगळ्या अशुभाशी असत्याशी दोन हात करायला तयार आहे स्त्रीचे अनेक रूप आहेत त्यातलंच तुझं हे रणरागिणीचं रूप तुझे हे गुण तुझी ही रूप अंगीकारायची मला शक्ती दे माझ्या आयुष्यात आलेल्या सगळ्या चढ उतारात तू माझ्यासोबत होतीसच अशीच तू यापुढेही माझ्यासोबत राहशील याची मला खात्री ज्यांनी मला पावलो पावली हिणवलं कमी लेखलं त्या सगळ्यांना मला दाखवून द्यायचंय एका स्त्रीची ताकद काय असते यांच्यासारख्या अनेक अहंकारानं भरलेल्या पुरुषांचा अहंकार मला ठेचून काढायचा समाजासमोर एक आदर्श ठेवायचा एका स्त्रीने जर ठरवलं तर तिच्यासाठी आभाळही ठेंगणं पडू शकतं हे दाखवून द्यायचं
माझी लढाई संपली नाहीये. खरं तर आता खऱ्या अर्थानं ती सुरू झाली. सांगा बघू राधिकाला हे सगळं करायची. त्याही कंपनी मिळाली का तिला टेक ओव्हर करायला? झाली ना आता ती मालकीन त्या कंपनीची. तिच्या हाताखाली आता हा गुरुनाथ काम करेल. कसं करेल चांगलं दिसतं का? आता बघा ती बकुळा का बोलून गेली. हा ती बाई बोलून गेली देवाच्या घरे. अन्याय नाहीये, न्याय आहे, सगळे न्यायाने होणार. बस ती बोलते उद्या चार चौघांमध्ये सगळे बोलतील. चार चौघांमध्ये शोभा होईल का नाही सांगा बरं. तुझ्या पुरानं सुनबाईची चार चौघांमध्ये शोभा केली त्याचं काय? आता आहे तो गद्दा हे तुम्हालाही माहितीये मलाही माहितीये, पण म्हणून सुनबाई नाही तसंच वागायचं का? काय सुनबाई वाईट वागते अगं सांग ना. आणि मला एक सांग, सुनबाईच्या ठिकाणी तू असती आणि गुरुनाथच्या ठिकाणी मी असतो तर? पण हा सगळा कशाला करायची? मला त्याचं काही नाहीये. पण तिने ती आहे ना मोठ्या दिलाची, आहे ना मोठ्या दिलाची, मग तिने माफ करावं ना गुरुनाथ. एकदा नाही दहादा माफ केलाय सुनबाईनं. तू देखील माफ केलं, मी देखील माफ केलाय, पण तो तर पूर्वीसारखाच वागायला लागला ना मूर्ख. आणि सुनबाईचं काही चुकीचं नाहीये. एक व्यावसायिक म्हणून तिनं ती कंपनी विकत घेतली कारण तिची क्षमता होती म्हणून. गुरुनाथची कंपनी लॉस मध्ये चालली होती. आता त्या कंपनीची मालकीन आहे सुनबाई. आता गुरुनाथनं तिच्या हाताखाली काम करावं, नाचक्की करून घ्यावी स्वतःची. होऊ दे ना त्याला जेवढा त्रास होतो तर. पण काय त्रास? एक लक्षात घे, आई म्हणून त्याच्याबद्दल तुझा जेवढा जीव तुटतो ना तेवढा बाप म्हणून माझाही तुटतो. पण काय करणार? अरे गुरुनाथनं आता तरी समजून घ्यावं, त्याला आता तरी उपरती व्हावी. नाही आपल्यासाठी, नाही बायकोसाठी, नाही पोरासाठी, स्वतःसाठी तरी त्याने सुधारावं की नाही. पण अहो स्वतःच्या गुरमीत आहे ना, नाही त्याला अशी शिक्षा मिळायला पाहिजे. काय चूक नाही सुन पाहिजे, ती अगदी बरोबर आहे. आणि बस झाला आता माझा मुलगा माझा मुलगा. ए चला चला लवकर लवकर, नवीन बॉस येत आहेत आपले. नारकर या लवकर, भुके कुठे आहे? चल नवीन बॉस आले, चल 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 लवकर चल. दिसतं सर? सॉरी उशीर झाला. गुड मॉर्निंग मॅम. We'll be right back.
तू काय करतेस हे काय सगळं लटांबर काय घेऊन आलीस सगळे हे बघ राधिका मी नीट सांगतो कळलं आमचे नवीन बॉस येत आहेत तिथे हा तुला जे काही तमाशे करायचे आहेत ना ते नंतर आता आम्हाला कोणालाही वेळ नाही आहे चल निघतो चला ठीक आहे माझ्याच ऑफिस मधनं मिस्टर गुरुनाथ सुभेदार मी कंपनी टेक ओव्हर केली तुमची नवीन बॉस राधिका सुभेदार आता ही कंपनी माझी आहे पण सर हे कसं शक्य आहे अशक्य असलेली गोष्ट शक्य करून दाखवली आहे मी तुम्हाला वाटत होतं ना मी काहीच करू शकत नाही करून दाखवलं तुझं काय तू म्हणायचीस ना गुड फॉर नथिंग सगळं पॉसिबल झालंय बघ मी माझं आव्हान स्वीकारलं आणि ते यशस्वी करून दाखवलंय आणि त्यासाठीच तर आलोय खास तुझं अभिनंदन करायला कॉंग्रॅच्युलेशन थँक यू अरे गुज्जू भाई अरे पानवलकर सर अभिनंदन अभिनंदन अरे वो कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच ए चांगला मुलगा श्रेयस कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन जेनी कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन अरे 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 रघु अरे बापरे कोणाला तरी खूपच धक्का लागलेला दिसतोय अभिनंदन अभिनंदन राधा मनापासून अभिनंदन पण तू कसा काय इथे आता कसा काय म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या आयुष्यातला एवढा आनंदाचा क्षण आहे आणि मी नको असायला अभिनंदन राधा हॅरी सुप्रीम खरं होत आहे बहुतेक प्लीज मला पिंच कर ना प्लीज प्लीज ना कोण आहे गेट इट खरं आहे ठीक आहे आज ना गुरु सरांच्या वाईफ हो त्यांनी यांच्या नाकावर टिचून ही कंपनी मिळवली सिरियसली यार हॅट्स ऑफ सर सर अहो एक काय चाललंय सर राधिका मसाले किती लहान कंपनी आहे ती कसं काय मॅनेज करणार आहे तुम्हाला दुसरी कुठली कंपनी नाही का मिळाली मिस्टर सुभेदार यावरती आता चर्चा नकोय ओ सर शी इज कॅपेबल माणिक सर तुम्ही तुम्ही मला किमान कल्पना तरी द्यायला हवी होती तुम्ही मला कल्पनाही नाही दिली ओ कसली कल्पना द्यायला हवी होती आता त्या तुमचा बॉस आहे ते स्वीकारा आणि तुमची जी काही कैफियत आहे ना ती त्यांना सांगा आपण कॉन्फरन्स मध्ये जाऊया नंतर तुम्ही केबिन जात आले ठीक सर सर काय करत सर तुम्ही मॅडम ना ऑफिस दाखवा मी बाकी लिगल फॉर्मॅलिटीज करतो या नो प्रॉब्लेम बघितलंस गुरु काय झालं मी वॉर्न केलं होतं तुला काही झालं ना तरी मी हे होऊ देणार नाही